एकीकडे प्रयागराजला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कुंभमेळ्याचे पहिले शाही स्नान होत असताना रामकुंडावरही स्नान आणि पूजेसाठी आलेल्या भाविकांची गर्दीने मंगळवारी जणू कुंभमेळाच भरल्याचं चित्र जाणवलं. पहाटे 5 वाजेपासून भाविकांचा रामकुंड परिसरात सुरू झालेला ओघ सायंकाळपर्यंत सुरू होता. पंचवटी परिसरातील मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मकर संक्रांतीला भाविकांची स्नानासाठी दरवर्षी गर्दी होत असते, मात्र या वर्षाची गर्दी जर बघितली तर त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मकर संक्रांतीला गंगा स्नान, जप तप, दानधर्म, ध्यानधारणा यांना महत्व असल्यानं दान देणारे आणि घेणारे यांचीही गोदाघाटावर गर्दी होती. महिला एकमेकींना वाणांचे आदान प्रदान करीत होत्या. वाणांमध्ये छोटे मातीचे बोळके, घाट्याचे हरभरे, गाजर, गव्हाच्या कोवळ्या, उंब्या, बोर, उसाचा तुकडा, तिळाचे लाडू यांचा समावेश होता. या वस्तूंची उपलब्धता एकाच ठिकाणी करून देण्यासाठी 2 दिवसांपासून वाणांचे दुकान थाटली गेली होती. रामकुंडावर दीपदानही करण्यात येत होते. मात्र रामकुंडात स्वच्छ पाणी सोडण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. पाणी शुद्ध नसल्यामुळे भाविक नाराज होताना दिसले. आज जे काही आहे मकर संक्रांती, आज संध्याकाळी सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये जातोय. तर मकर संक्रांतीचं खूप मोठं पुण्य सांगितलेलं आहे की गंगा आदी ज्या पवित्र नद्या आहे, गोदावरी, यमुना, कावेरी, या नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे अनेक प्रकारचे पाप हे नष्ट होत असतात. तर म्हणून या दिवशी गोदावरीमध्ये स्नान करायचं आहे. पण आज संध्याकाळपासून संध्याकाळी मकर राशीत प्रवेश आहे, म्हणून आज संध्याकाळ आणि उद्या पूर्ण दिवस असं संक्रांतीचा पर्वकाल दिलेला आहे. आज जो आहे तो भोगीचा पर्वकाल आहे. तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी उत्तर भारत, बिहार आणि मध्य प्रदेश वगैरे ठिकाणून अनेक राज्यांमधनं लोक या ठिकाणी गोदावरीमध्ये स्नानाला येत असतात. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.